हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत केंद्रीय मंत्री माननीय नामदार प्रकाश जावडेकर सोमवारी साधणार आहेत शिक्षकांशी संवाद याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या स्पर्धा परीक्षेविषयी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायलाही विसरू नका पाहूया कृपया प्रसिद्धीसाठी दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार अठरा रावसाहेब पाटील दानवे यांनी हे पत्र प्रकाशित करण्यासाठी आठ सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी प्रसिद्धीसाठी दिलेलं आहे पाहूया प्रतिनिधी भारताचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री माननीय नामदार प्रकाशजी जावडेकर हे सोमवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी दुपारी तीन वाजता जालना येथे शिक्षण परिषद व प्राध्यापक शिक्षक उंद यांच्यासमवेत जेई एस कॉलेज जालना येथे संवाद साधणार आहेत प्राध्यापक शिक्षकासोबत जेई एस कॉलेज जालना येथे होणाऱ्या शिक्षण परिषद परिषदेस केंद्रीय मंत्री माननीय नामदार प्रकाशजी जावडेकर हे जालना जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी शिक्षणप्रेमी आदीसोबत संवाद साधणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे हे राहणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू बी ए चोपडे आय सी टी विद्यापीठाचे कुलगुरू यादवसाहेब जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे आमदार संतोष पाटील दानवे आमदार नारायण कुचे माजी आमदार अरविंदराव चव्हाण माजी आमदार विलास बापू खरात भास्करराव पाटील दानवे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे तरी या कार्यक्रमात जालना जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील व्यक्तीने उपस्थित राहावे असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी केलेले आहे मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी हे जरी पत्र प्रसिद्धीत दिलं असेल तर मला वाटतं डी एड डी टी एड बी एड बेरोजगार उमेदवारांनी या ठिकाणी जाऊन आपलं म्हणणं मांडवायस काही हरकत नाही बरेच असे शिक्षक असतील की जे इंग्लिश मिडियम असतील किंवा खाजगी संस्था असतील यामध्ये टेम्पररी काम करत असतील या शिक्षकांनी सुद्धा या संधीचा फायदा घ्यायला हरकत नाही आपल्या प्रश्नांचा किंवा आपल्या मागण्यांची या ठिकाणी उपस्थिती करून त्यांच्याकडून काय म्हणणे आहे किंवा सरकारचं काय उत्तर येतं हेही पाहणं गरजेचं ठरेल त्याच पद्धतीनं सध्या एक मागणी जोर धरून जोर लावून धरायला पाहिजे ती म्हणजे ही पवित्र पोर्टल मार्फत कमीत कमी, कमी जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका आश्रम शाळा समाज कल्याण विभागामार्फतच्या येणाऱ्या सर्व शाळा या शाळावरची शिक्षक भरती आहे ही शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून लवकरात लवकर करण्यात यावी किंवा त्याची प्रोसेस ही पूर्ण लवकरात लवकर करावी ही मागणी या ठिकाणी उचलून धरायला हवी आहे अशा प्रकारची मागणी जर तुम्ही केली तर त्या ठिकाणी सर्व स्तरातून प्रयत्न होणं गरजेचं आहे ज्या ठिकाणाहून आपला फायदा होईल त्या ठिकाणाहून होईल मात्र मागणी करायला काही हरकत नाही धन्यवाद अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद